नमस्कार शरद जोशी विचारमंत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजार समित्यामध्ये साखर कारखानदारीमध्ये आणि सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होते आहे शेतकऱ्यांचा वाली कोण राहिलेला नाही म्हणून शरद जोशी विचारमंत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य अन्न आयोगाकडे तक्रार दाखल केली होती की शेतकऱ्यांचा शेतमाल हा हमीभाव किंवा राज्य आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमीनी खरेदी केला जातो त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होते बाजार समित्या या शेतकऱ्यांचे कत्तलखाने ठरलेले आहेत हे शरद जोशींनी अनेक वेळा सांगून ठेवलेलं आहे म्हणून आम्ही राज्य अन्न आयोगाकडे जी याचिका दाखल केली त्यावर राज्य अन्न आयोगाने शेतकरी संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारनी ज्याप्रमाणे पिकेल तिथे विकेल किंवा विकेल ते पिकेल ही संकल्पना जी शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारनी त्यावर पन्नास टक्के नफा देण्याचं देखील जाहीर केलं पण अद्याप दिलेलं नाही केवळ कागदी घोडे नाचवले जातात शेतकरी लुटला जातो दुधाचा असेल किंवा इतर शेतमालाचा असेल केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निर्णयाची दरवेळेस सहकाराने राजकीय क्षेत्रामध्ये पायमल्ली केली जाते म्हणून आम्ही ही तक्रार राज्य अन्न आयोगाकडे दाखल केल्याच्या नंतर राज्य अन्न आयोगाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की सरकार आणि सरकारच्या कमोडिटी किंवा इतर कमोडिटीला जो लागणारा शेतमाल आहे तो गावाकडे शेतकऱ्याच्या बांधावरती खरेदी करा शहरं स्मार्ट सिटी करण्यापेक्षा स्मार्ट विलेज करा आणि स्मार्ट विलेज झाल्याच्या नंतर सिटी ऑटोमॅटिक स्मार्ट होईल गावाकडे चला गाव सुधारलं तर गावाकडे शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसायातून यामुळं नोकऱ्या मिळू शकतात हा जो आदेश राज्य अन्न आयोगाने दिलेला आहे हा ऐतिहासिक आदेश आम्ही आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या शेतकऱ्यांच्या चरणी हा राज्य अन्न आयोगाचा आदेश मी समर्पित करतो आणि राज्य सरकारला सांगतो की राज्य अन्न आयोगाने दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्यासाठी तुम्ही अध्यादेश जारी करा